न्यू चॅप्टर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला एक महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा चॅप्टर म्हणता येईल. तर आपण स्टार्ट करूयात. खूप इझी आहे बट थोडासा लेंदी आहे. इझी म्हणूनच स्टार्ट करेन. खरं बघायला गेलं तर थोडासा अल्कोहोल आणि हॅलोजनपेक्षा थोडासा लेवल जास्त आहे बिकॉज ऑफ नंबर ऑफ रिॲक्शन्समुळे, ना की खूप क्रिटिकल आहे. शेवटी रिॲक्शन्स कुठल्याच अशा क्रिटिकल वगैरे नाही आहेत. ज्या आहेत त्या पण मी तुम्हाला एकदम नीट तोडून सांगितल्या आहेत. सो जर का आणि ज्याचं अवघड वाटतं ते तुम्ही प्रॅक्टिस प्रॅक्टिस इज द ओनली वे वे आउट, की तुम्ही कशातूनही बाहेर पडू शकता. सो जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं जास्त तुम्हाला नॉलेज मिळेल एक्झॅक्टली की कसं करायचं काय करायचं, आणि तो तुमचा पार्ट क्लिअर होऊन जाईल. ज्याची भीती वाटते त्याची सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करा. ओके, बिलकुल घाबरू नका आणि बोर होऊ नका. फर्स्ट ऑफ ऑल बोर होऊ नका, ठीक आहे. सो आपण स्टार्ट करूयात. अल्डिहाइड, किटोन्स अँड कार्बॉक्झिलिक ॲसिड इंट्रोडक्शन बघूयात. आधी यांचे आपण प्रॉपरली फंक्शनल ग्रुप कसे दिसतात ते बघूयात. झालं आहे आपल्याला आधी, बट आता आपण न्यू चॅप्टरमुळे एकदा इंट्रोडक्शन घेऊ. सी डबल बॉन्ड ओ, याला म्हणतो आपण नॉर्मली कार्बोनिल ग्रुप. सी डबल बॉन्ड ओ, मग हे दोन जे बॉन्ड राहिलेले आहेत, कार्बनला किती व्हॅलन्सी आहे टिल 12वी होईपर्यंत? 4. 12वी नंतर काही घर काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे, बिकॉज 12वी इज इम्पॉर्टंट. सो 12वी आता या आत्ता आपल्या या वर्षीपर्यंत कार्बनला व्हॅलन्सी 4. सो ही जर का कार्बनला व्हॅलन्सी 4 असेल, तर ही 4 व्हॅलन्सी जर का आपल्याला सॅटिस्फाय करायची असेल, तर 2 तर आपण डबल बॉन्ड ऑक्सिजनमध्ये देतो आहे आणि ह्या 2 तशाच रिकाम्या ठेवतात. तर इथे हायड्रोजन लागू शकतो, नंतर ऑक्सिजन अजून एक लागू शकतो, किंवा कार्बन लागू शकतो, एनी ऑफ यू थिंक. ओके, सो तुम्ही याला काहीही लावू शकता, बट जे काही लावाल तर या ग्रुपला नेहमी म्हणता येईल कार्बोनिल ग्रुप. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ग्रुप. आणि मग आता या कार्बोनिल ग्रुपला आपण कसं बघतोय, ठीक आहे. सो जर का तुम्ही एका साईडला हायड्रोजन एका साईडला आर, मग धिस कॅन ऑल्सो बी अगेन एच. ओके, असं नाही की आर म्हणजे कार्बनचाच ग्रुप लागेल असं काही नाही आहे. धिस कॅन बी अगेन एच. सो जर का फक्त हा एच असेल किंवा CH3 वगैरे काही जरी असेल, तर याला कन्सिडर केलं जातं अल्डिहाइड ग्रुपमध्ये. ओके, सो याला कन्सिडर केलं जातं अल्डिहाइड ग्रुपमध्ये. नेक्स्ट थिंग बघा, समजा जर का असेल RCO आणि इथे आहे आर किंवा आर डॅश, दिस कॅन बी सेम ऑर इट कॅन बी डिफरंट. सो याला आपण म्हणूयात किटो. म्हणजे अल्डिहाइड आणि किटो एक सेम गोष्ट फॉलो करतात. एक नॉर्मल कार्बनची चेन घ्या, कोणती एक मोठी कार्बनची चेन घ्या, कितीही मोठी असू द्या ती, ठीक आहे. जर का मध्ये आपल्याला डबल बॉन्ड ओ लावला तर हा होतो किटो, ठीक आहे. आणि तेच जर का आपण एकदम टर्मिनल कार्बन ॲटमला लावला, साईडला घ्या किंवा इकडे सुरुवातीला घ्या, कुठेही जरी लावलात तरी हा कोण होणार? अल्डिहाइड. म्हणजे इट्स अबाउ ओनली अबाउट हॅविंग डबल बॉन्ड ओ. मग तो डबल बॉन्ड ओ जर का मध्ये आला कुठे, की हॅविंग सी ग्रुप ऑन दी इदर साईड ऑफ फंक्शनल ग्रुप, म्हणजे हा जो फंक्शनल कार्बन ॲटम आहे त्याच्या दोन्ही साईडला जर का CC असेल, तर त्याला आपण म्हणतोय फक्त किटो. हे लक्षात घ्या, IUPAC मध्ये हा आपल्याला ONE लागणार आहे आणि अल्डिहाइड मधला AL लागणार आहे. ओके, एवढं मात्र लक्षात ठेवा, हा अल्डिहाइडचा ग्रुप आहे COH आणि हा किटोनचा ग्रुप आहे CO. ओके, आता मी तुमचं थोडंसं काम रिड्यूस करते आहे. या आजच्या सेशनमध्ये मी तुम्हाला टोटली 4 पेजेस शिकवणार आहे, जे आपल्या बुकमध्ये आहेत 4 to 5 पेजेस, ॲक्च्युली 5 पेजेस. तर त्यातलं तुम्हाला एक्झॅक्टली घेण्यासारखं फक्त नॉमेनक्लेचरचा पेज आहे. अदरवाईज सगळा पार्ट खूप इझी आहे. तुम्ही ते न बघता एवढ्या ह्याच्या आपल्या चॅप्टरमधून एकदा जर का मी जेवढं काही घेते आहे तेवढ्यातून बघितलं तरी चालेल. पुढे मी नॉमेनक्लेचरचाच पार्ट घेते, विच इज अगेन त्यांनी ते चार्ट दिलेत, तेच चार्ट पुन्हा रिवाइज करणारे सांगणारे तोडून तोडून की IUPAC नाव कसं आलं. कॉमन सिस्टीम ॲज इट इज असतं, त्याला ऑप्शन नसतो. ओके, सो जर का तुम्ही तो 3 पेजेसचा लोड नका घेऊ. म्हणजे बऱ्याच जणांची एक सवय असते की बुक उघडल्यानंतर ओके त्याचे आधी पेजेस चेक करायचे की किती आहे. पेजेसला तेवढं महत्त्व नाही आहे, म्हणजे आजचा जो सेशन आहे, जो इंट्रोडक्शन आहे, त्याच्यामध्ये एवढं नाहीच आहे जेवढं ते पेजेसमध्ये दाखवलं जातं आहे. ओके, ते तुम्हाला एकदम कोणत्याही एखाद्या नॉर्मल ब्लँक मुलाला पण कळेल अशा पद्धतीने टेक्स्टबुक डिझाईन केलेलं आहे, त्याच्यामुळे इथे डिटेलमध्ये जाऊन सांगितलं आहे. जर का वाचायला गेला तर तुम्हाला जेवढं ऑब्झर्वेशन करून मिळेल फिगरवरून, जेवढं ऑब्झर्व करता येईल तेवढंच तुम्हाला वाचून पण कळणार आहे, जर का तुमचं ऑब्झर्वेशन नीट असेल तर. ओके,
सो किंवा नॉर्मल असेल तर एकदम नीट असायची गरज नाही आहे. सो अल्डिहाइड ग्रुप कळला, सी ओ एच ग्रुप, आणि त्याला फक्त एकच इथे एक म्हणता येईल आपल्याला वे आहे कुठल्याही आर ग्रुपला लागण्यासाठीचा. ओके, कीटोनला दोन वे आहेत, एक आहे आर आणि दुसरा आहे आर डॅश. दिस अगेन दिस कॅन बी सेम ऑर इट कॅन बी डिफरंट. ठीक आहे, नेक्स्ट थिंग आपण बघतोय कार्बोक्सिलिक ऍसिड, दिस इज आर सी ओ ओ एच. तर आता आपण इथे हा अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये फक्त एकच फरक आहे, फक्त नाही आहे तो खूप मोठा फरक आहे आपल्यासाठी आता फक्त असेल. तर इथे ओ एच ग्रुप आहे, म्हणजे इथे जिथे अल्डिहाइड मध्ये सी ओ नंतर सी डबल बॉन्ड ओ नंतर एच आहे, तिथे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आहे सी डबल बॉन्ड ओ एच. ओके, सो हा फरक आहे अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये. जसा अल्डिहाइड शेवटी येतोय, म्हणजे शेवटी किंवा स्टार्टिंगला येतोय, दॅट इज एंडिंगच्या कार्बनला येतोय, चेनच्या मध्ये नाही येत आहे, तसंच कार्बोक्सिलिक ऍसिड विल ऑल्सो विल बी इन द लास्ट लास्ट किंवा फर्स्ट कार्बन ॲटमला असणार आहे. ओके, बिकॉज त्याला फक्त एकच कार्बन हवा आहे, दुसरा म्हणजे तिसरा सी दोन तर ऑक्सिजनला आहेत, ते तर कोणामध्येही आहेत, अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. उरलेले दोन जे आहेत ते कीटोनला अवेलेबल आहेत फक्त, आणि अल्डिहाइडला एक एंगेज करून टाकला आहे एचनी, तर चौथा फक्त राहतो तो की आरनी राहतोय. पुन्हा कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये जो राहिला आहे तो म्हणजे आर राहिला आहे, कारण चौथा जो आहे तो ऑलरेडी ओ एचला अटॅच आहे. ओके, सो हे बघून घ्या की कार्बोक्सिलिक ऍसिड अल्डिहाइडला कधी पण एकच ग्रुप अवेलेबल एकच ग्रुप अटॅच करण्यासाठीची जागा आहे, त्याच्यामुळे तो नेहमी शेवटी किंवा पहिल्यांदा येईल, दॅट इज टर्मिनल कार्बन ॲटम्स, आणि कीटोन नेहमी मध्ये येईल. ओके, सो हे झालं अबाउट अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिडच्या फंक्शनल ग्रुपबद्दल. ओके, सो आता पण कधी नॉमेनक्लेचरमध्ये आयुपीएससी कन्सिडर करताना पूर्ण सगळे कार्बन घ्यायचे, फॉर एक्झाम्पल 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके बरं, आता मी सांगते आहे थोडंसं लक्षात घ्या. ओके, आधी आपण टाईप्स बघूयात आणि मग नंतर मी तुम्हाला याबद्दल सांगेन की कोण प्रिफिक्स येतं कोण सफिक्स येतं. ओके, सो आधी आपण टाईप बघूयात. तर अल्डिहाइडचं टाईप, दॅट इज द ग्रुप इज आर सी डबल बॉन्ड ओ एच, दॅट इज अल्डिहाइड ग्रुप. अल्डिहाइडचे दोन टाईप्स पडतात, ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक. सगळ्यांचे हेच टाईप्स पडणार आहेत, फक्त किटोनमध्ये थोडासा वेगळा आहे. ॲलिफॅटिकचा मिनिंग काय असतो की कार्बन कार्बनचे चेन. ॲरोमॅटिकचा मिनिंग काय असतो, जे आपल्या बेन्झिन रिंगचे स्ट्रक्चर आहेत, ॲरोमॅटिक सध्या आपण बेन्झिनच बघतो, सो बेन्झिन सोबत जे काही असेल त्याला आपण ॲरोमॅटिक म्हणतो. आणि ॲलिफॅटिक म्हणजे काय, सिम्पली आता मी इथे नावं नाही लिहिते कारण नावं मी नंतर लिहिणार आहे. हा आहे ॲसिटल्डिहाइड, ॲसिटल्डिहाइड म्हणजे एक सिंगल चेन आहे, मग कितीही मोठी चेन असू दे ती, दॅट इज ॲलिफॅटिक. ॲरोमॅटिक म्हणजे अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड इन क्लोज चेन, क्लोज लूप, इट इज कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक. ठीक आहे, सो अल्डिहाइडचे दोन टाईप्स पडतात, ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक. नेक्स्ट थिंग इज कीटोन. कीटोनचे थोडेसे जास्त पडतात, तुम्हाला हा ग्रुप थोडासा आठवण करून देत असेल इथरचा, कारण इथरमध्ये पण ऑक्सिजनच्या साईडला दोन ऑप्शन होते, एक तर आर किंवा आर डॅश, त्याला आपण म्हणायचो. आता इथे मी ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक करू शकते आणि पुन्हा याच्यामध्ये दुसरा पार्ट करू शकते, दॅट इज सिम्पल आणि मिक्स्ड. सो याच्यानंतर मी अजून याचं दोन पार्ट करते आहे, दॅट इज सिम्पल म्हणजेच सिमेट्रिकल, जे आपण आधी बघितलं आहे. कुठे बघितलं आहे आधी आहे आपण इथरमध्ये बघितलं आहे, सेम आहे, काही फरक नाही आहे. इन्स्टेड ऑफ ओ ग्रुप ओनली इट इज सी डबल बॉन्ड ओ ग्रुप. ओके, मिक्स्ड ऑर अनसिमेट्रिकल. ओके, सो सिम्पल किंवा सिमेट्रिकल इथरमध्ये काय होतं आहे बघा, CH3 CO CH3. ठीक आहे, किंवा तुम्ही दोन वेळा बेन्झिन रिंग जरी घेतली तरी चालेल, असं काही नाही की फक्त ॲलिफॅटिकमध्येच आहे, ॲरोमॅटिकमध्ये पण कन्सिडर करू शकतो. मिक्स्डमध्ये काय होईल की CH3 CO आणि इथे घेतला सपोज C2H5, किंवा एक घेतला बेन्झिन रिंग आणि दुसरा घेतला ॲलिफॅटिक कंपाऊंड. सो बेन्झिन रिंग आणि मिथाईल ग्रुप म्हणजे दोन वेगवेगळे आले. सो मिक्स्ड म्हणजे अनसिमेट्रिकल, जे सीओच्या दोन्ही साईडला वेगवेगळे आर आणि आर डॅश ग्रुप असतात त्याला म्हणतो आपण मिक्स्ड, वेन आर इज नॉट इक्वल टू आर डॅश, आणि सिम्पल किंवा मिक्स्ड म्हणजे वेन आर इज इक्वल टू आर. ओके, आता पुढच्या पेजवरती त्यांनी सांगितलं आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडचे पण मेनली दोनच पार्ट पडतात, अगेन ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक, नथिंग डिफरंट, तेच असणार आहे. पुन्हा काय की जर का चेन असेल, चेन स्ट्रक्चर असेल, मग ती कितीही मोठं चेन स्ट्रक्चर असू दे, त्याच्यामध्ये कोणतेही ग्रुप्स असू देत, फरक काहीच नाही पडणार. फक्त होणार काय,
याला म्हणणार आपण ॲलिफॅटिक. आणि ॲरोमॅटिक म्हणजे काय? अगेन बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगला COOH, मग इथे पुन्हा OH असला तरी चालेल, CHO असला तरी चालेल, CH3 असला तरी चालेल. ठीक आहे, त्याच्यामध्ये पुन्हा आपण वेगळे पार्ट्स पाडू शकतो. सो हा होता फक्त क्लासिफिकेशनचा पार्ट, विच वॉज व्हेरी इझी. फक्त ॲलिफॅटिक ॲरोमॅटिक आहे आणि केटोनचा अगेन इथर सारखा आहे. सो जर का तुमचा इथर झाला असेल, विच वॉज द लास्ट लेक्चर, इथर जर का झाला असेल तर तुमचा केटोनचा पार्ट खूप इझिली होऊन जाईल. सो अल्डिहाइड झाला आहे, कीटोन झाला आहे आणि कार्बोक्झिलिक ॲसिड झाला. ओके, सो हे तुम्हाला नीट कळलं असेल, काही अवघड नाही याच्यात, कोणालाही कळेल, लिटरली कोणालाही कळेल. आपण पुढच्या पार्टकडे जाऊयात, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, पार्ट नोमेनक्लेचर. नोमेनक्लेचरवरती खूप मोठी थेअरी दिली आहे. आय एम नॉट गिविंग दॅट थेअरी एवढ्या डिटेलमध्ये, बिकॉज आय बिलीव की तुम्ही जेवढं प्रॅक्टिस कराल, तुम्ही जेवढं बघाल की एक्झॅक्टली नावं कशी बनतात, तर मग तुम्हाला रूल्स हळूहळू कळत जातील. बेसिक रूल्स काय आहेत की एकतर असतं, आता मी तुम्हाला IUPACचे रूल्स देते आहे, बिकॉज कॉमन सिस्टीमला रूल्सच नाही आहे. कॉमन सिस्टीमला डायरेक्टली नाव आहेत. फर्स्ट ऑफ ऑल कॉमन सिस्टीमचं एक सांगून ठेवते की कॉमन सिस्टीम किंवा ट्रिव्हियल नेममध्ये, ट्रिव्हियल नेम और कॉमन सिस्टीममध्ये हा जर का ग्रुप आला, CH3CO पुढे काही असेल, हा जर का ग्रुप आला तर याचं नाव ना ॲसिटवरून स्टार्ट होतं. जर का हा असेल CHO तर याचं होतं ॲसिटॅल्डिहाइड. जर का याचं असेल CH3 तर याचं होतं ॲसिटोन, कीटोन म्हणतो ना म्हणून. जर का याचं इथे असेल समजा OH तर याचं होतं ॲसिटिक ॲसिड. आपण मागच्याच ह्याच्यामध्ये बघितलं होतं की ॲसिटिल क्लोराईड जर का असेल तर CH3COCl. सो हे सगळं आपण इव्हेंच्युअली बघणारच आहे, तुम्हाला कळलंच असेल. ठीक आहे, सो एवढंच लक्षात घ्या की CH3CO ग्रुप आला हा की त्याचं नाव डायरेक्टली बनतं ॲसिटिल ॲसिटिक ॲसिटल्डिहाइड ज्यावेळेस एच येईल. ठीक आहे, सो जास्त बॉदर नका करू कॉमन सिस्टीमबद्दल. IUPACमधले मी एक तीन चार रूल देते जे मी नेहमी देते आहे IUPACमध्ये कन्सिडर करताना नेहमी. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं लक्षात ठेवायला, अल्डिहाइडचा होणारे AL हा सफिक्स म्हणून लागतो आहे, ONE हा पण सफिक्स म्हणून लागणार आहे. सो सफिक्ससाठी मी पुढे जागा ठेवते आहे. ओके, देन ऑइक ॲसिड हे पण सफिक्स म्हणून लागणार आहे. बर, हे कधी सफिक्स म्हणून लागणार आहे? आपण याच्या आधी अजून एक शिकलेलो आहे मागच्या लेसनमध्ये, OOL दॅट इज अल्कोहोल. मी हा पण इथे आत्ता घेते कारण आपल्याला पुढे अशा गोष्टीमध्ये डील करायचं आहे. अशी कॉमन सॉरी IUPACमध्ये आपल्याला IUPAC सिस्टीममधली नावं लिहायची आहेत की ज्याच्यामध्ये हे सगळं एकत्र येऊ शकतं. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही ज्या ज्या काही लेसनची नावं शिकल्यात सगळं एकत्र, इथर पण आहे, फिनिल ग्रुप पण आहे, क्लोराईड पण आहे, ब्रोमाइड आहे, आयोडाईड आहे, त्यानंतर काय अल्कोहोल आहे, अल्डिहाइड आहे, कीटोन आहे, कार्बोक्झिलिक ॲसिड आहे, असं आपण घेणारच आहे की सगळे ग्रुप जर का आले त्यात पुन्हा डबल बॉन्ड पण आहे. ठीक आहे, सो सगळे जरी आले तरी काही फरक नाही पडणार आहे, बिलकुल फरक नाही पडणार आहे. सो तुम्हाला जर का IUPACचे एक कॉमन रूल माहिती असेल, फर्स्ट रूल की कन्सिडर कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन. सो ऑलवेज कन्सिडर कंटिन्युअस लॉंगेस्ट चेन. ओके, आणि त्यामुळे तुम्हाला कळणार आहे, याच्यावरून कळणार आहे पॅरेंट नेम, याच्यावरून तुम्हाला नाव कळणार आहे अल्क. देन थिंक अबाउट, दिस इज युअर फर्स्ट नंबर. ओके, सेकंड थिंक अबाउट ANE, YNE और ENE, वेदर इट इज डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड और वेदर इट इज ट्रिपल बॉन्ड. ओके, सो त्याच्यावरती हे डिसाईड होईल. सो मी इथे सेकंड नाव लिहिते फक्त, दॅट इज आता कसं लिहू, ठीक आहे, मी इथे फक्त एक बॉक्स करते, दिस विल बी युअर फर्स्ट सफिक्स, सो दिस विल बी युअर सेकंड. ठीक आहे, नाव थिंक अबाउट थर्ड, आणि थर्ड लिहिताना ऑलवेज स्किप द ई, हा ई काढून टाकायचा असतो जर का तुमचा थर्ड सफिक्स येत असेल तर. आणि हा थर्ड जो सफिक्स म्हणजे सेकंड जो सफिक्स आहे, म्हणजे हा जो लास्टचा जो सफिक्स आपण म्हणतो आहे, हे सफिक्स म्हणजे हे आहेत सगळे, AL, ANE, YNE, सॉरी AL, ONE, ऑइक ॲसिड और OL, हे सगळे तुमचे फंक्शनल ग्रुपचे सफिक्स आहेत, हे इसेन्शियल्स आहेत. ANE, ENE, YNE हे लागणारच आहे, तुम्हाला सांगावंच लागणार की कार्बन कार्बनमध्ये मेजॉरिटी कसा बॉन्ड आहे, मेजॉरिटी म्हणजे मेन कुठला बॉन्ड आहे. जर का डबल बॉन्ड असेल तर त्याचा नंबरिंग इम्पॉर्टंट आहे, जर का ट्रिपल बॉन्ड असेल नंबरिंग इम्पॉर्टंट आहे, अल्केन असेल तर नंबरिंगची गरजच नाही लागत. ओके, सो आता जो थर्ड पार्ट आहे आपला, दॅट इज फंक्शनल ग्रुप सफिक्स. ओके, याला आपण म्हणू इसेन्शियल सफिक्स, आणि हा म्हणू फंक्शनल ग्रुपमधला सफिक्स. तो तेव्हाच यूज करा आणि बघा की कोण कोणावरती भारी पडतं. आता एवढं दरवेळेस लक्षात ठेवा की अल्कोहोलवरती अल्डिहाइड भारी, सॉरी अल्कोहोलवरती कीटोन भारी पडतो, कीटोनवरती अल्डिहाइड भारी पडतो,
आणि अल्डिहाइडवरती कार्बोक्झिलिक ॲसिड भारी पडतो. याचा अर्थ काय की फंक्शनल ग्रुपमध्ये जर का अल्कोहोल पण आहे आणि कीटोन पण आहे, देन गिव प्रायोरिटी टू कीटोन. तर त्या केसमध्ये कीटोन ॲज अ थर्ड म्हणून घेईल. ओके, आणि हा जो फोर्थ आहे दॅट इज प्रिफिक्स, हा नेहमी कमी लेवलचा असतो. याच्यामध्ये ऑलरेडी कोण जागा घेऊन ठेवलेली आहे, हॅलो हॅलोजनमधला हॅलोजन डेरिवेटिव्ह. हॅलोजन डेरिवेटिव्ह विल ऑलवेज कम ॲज हॅलोजन डेरिवेटिव्समधले जे असतील हॅलो, देन मिथाईल ग्रुप और इथाईल ग्रुप जे साईड सबस्टिट्यूट लागतात जे चेनमध्ये नाही आहेत, तर त्यांना आपण फोर्थमध्ये टाकतो. दॅट इज हॅलो, मिथाईल, इथेल आणि यांचं नंबरिंग गरजेचं असतं. त्याच्यानंतर इथर पण, दॅट इज अल्कॉक्झी, देन अजून काय कन्सिडर करू शकता, हॅलो इथे. हां, आता याच्यामधले ग्रुप पण प्रिफिक्स म्हणून येऊ शकतात. म्हणजे समजा हे तर ठरलेले आहेत, हे म्हणजे फिक्स्ड आहेत, हे कधीही तुम्हाला प्रिफिक्स म्हणूनच दिसतील. ओके, जे चेंज होतात, जे चेंज होऊ शकतात प्रिफिक्स आणि सफिक्समध्ये, ते मेनली कोण आहेत, तर पहिले तीन, दॅट इज अल्डिहाइड, कीटोन आणि ओएल, हे चेंज होणार आहे. दिस कॅन बी यूज ॲज प्रिफिक्स. म्हणजे समजा जर का चेनमध्ये, आता मी एक एक्झाम्पल घेते, जर का चेनमध्ये हा इथे आहे सी ओ एच आणि इथे असेल समजा ओ एच, तर आता अल्डिहाइडपेक्षा अल्कोहोलची व्हॅल्यू कमी आहे नॉमनक्लेचरमध्ये, त्याच्यामुळे याला बनायला लागेल प्रिफिक्स. म्हणून याचं प्रिफिक्स होताना होतं हायड्रॉक्झी, इट इज अ प्रिफिक्स ऑफ ओ एच ग्रुप. ओके, सो हा हळणारा प्रिफिक्स आहे. देन अजून पुढे जर का समजा असेल ऑइक ॲसिड, आता इथे मी ऑइक ॲसिड पण यूज केला, तर इन दॅट केस याला पण, म्हणजे या अल्डिहाइडला पण यायला लागेल ॲज अ ऑक्झो म्हणून. सो इथे काय होईल, हा जो अल्डिहाइड ग्रुप आहे त्याला आपण म्हणणार आहे ऑक्झो. ओके, तो येईल प्रिफिक्समध्ये, ॲज वेल ॲज सी ओ ग्रुपला पण ऑक्झो म्हणूनच कन्सिडर करावं लागतं. ओके, दोघांचंही नाव ऑक्झोच आहे, फक्त ते नंबरिंग द्यायला लागतं आणि नंबरिंगवरून कळतं, कारण मी आधीच सांगितलं होतं अल्डिहाइड कीटोन्स आर नॉट डिफरंट ॲक्च्युली, दे आर ओनली सी डबल बॉन्ड ओ बॉन्ड, सी डबल बॉन्ड ओ ग्रुप प्रेझेंट इन इदर इन द मिडल ऑफ द चेन ऑर ॲज ऑर इन टर्मिन ऑर ऑन द टर्मिनल कार्बन आयटम्स. सो इट इज जस्ट अ मॅटर ऑफ पोझिशन. सपोज जर का ते टर्मिनल कार्बनवरती असतील तर ते अल्डिहाइड होतात, जर का ते मध्ये असतील तर कीटोन होतात. सो त्या दोघांचंही प्रिफिक्सचं नाव सेम आहे, दॅट इज ऑक्झो. ओके, सो हे ऑक्झो लक्षात ठेवा आणि हा हायड्रॉक्झी ग्रुप लक्षात ठेवा. हे जे आहेत हे कॅन बी सफिक्स ऑर कॅन बी प्रिफिक्स. सो हे चौथ्यामध्ये कधी येऊ शकतात, कोण कधी येऊ शकतं, जर का अल्कोहोल, अल्कोहोल म्हणजे आता मी इथे सिरीज लिहिते तुमच्यासाठी, अल्कोहोल छोटा, देन त्याच्यापेक्षा मोठा असतो कीटोन आणि त्याच्यापेक्षा मोठा असतो अल्डिहाइड. म्हणजे असं जर का झालं की एकाच ग्रुपमध्ये अल्डिहाइड पण आहे कीटोन पण आहे, होणार आहे असं आपण पुढे नॉमनक्लेचरमध्ये बघणारच आहे, तर अल्डिहाइड पण आहे आणि कीटोन पण आहे, तर मग कीटोनला कमी प्रायोरिटी जाते, कीटोन ऑक्झो म्हणून येतो आणि अल्डिहाइड विल सस्टेन ॲज अ सफिक्स ॲज अ अल. ओके, सो आपलं नाव कसं बनतं, अल्क इन एन वायनी जे काही असेल. सो आता समजा फॉर एक्झाम्पल मी घेतला डबल बॉन्ड अल्किन, जर का अल्डिहाइड आला तर अल्किनी, अल्किन ए एल, सो अल्क ई एन ई निघून गेला तिसरा वाला, दुसरा वाला दॅट इज अल्क ई एन अल, सो अल्क इन अल. आणि इनचा जर का नंबर गरजेचा असेल तर नंबर लिहून टाकायचा, 1 2 3 4 जे काही असेल ते. ओके, बरं, मी इथे तुम्हाला प्रायोरिटी सांगत होते आणि याच्यानंतर येतो सी ओ एच. सो ही प्रायोरिटी लक्षात घ्या सफिक्ससाठीची, की जर का याच्यापैकी अल्कोहोल असेल ना त्याच ग्रुपमध्ये कीटोन किंवा या तिघांपैकी कोणी असेल तर अल्कोहोलला प्रिफिक्स करायचं, कीटोन आला आणि या दोघांपैकी कोणीतरी असेल प्रिफिक्स, सी एच ओ आला आणि या हा सी ओ एच असेल प्रिफिक्स. सी ओ एच विल बी ऑलवेज ऑइक ॲसिड, हा कधीच बदलणारा नाही आहे, हा फिक्स्ड आहे, हा फिक्स्ड सफिक्स आहे. ओके, सो हा झाला फिक्स्ड सफिक्स, ओनली दिस वन इज फिक्स्ड अँड दिस ऑल आर फिक्स्ड प्रिफिक्स. सो प्रिफिक्स कधी पण कमी प्रायोरिटीचा असतो and always number from that end which has greater unstability or diff, म्हणजे फंक्शनल ग्रुप जिकडून लवकर येतो तिकडून तुम्हाला पहिल्यांदा नंबरिंग करायचं. सो नंबरिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. आय गेस आय यू पी एस सीचे मी सगळे पॉईंट्स क्लिअर केलेत, आपण पुढे आता आय यू पी एस सीची नावं बघूयात. ठीक आहे, सो आपण पहिल्यांदा स्टार्ट करूयात अल्डिहाइडपासून. अल्डिहाइड स्ट्रक्चर, त्याचं ट्रिव्हियल नेम असतं नेहमी अल्डिहाइडच येतं शेवटी, सो कॉमन सिस्टीम किंवा अल्डिहाइडचं मी काही लिहित नाही आहे इथे आत्ता. याचं नाव असतं अल्केनल,
आत्ता आपण सगळं तेच अल्केन बघतो, एखादा कुठला तरी असेल डबल बॉन्डवाला, सो अल्केन वेल ठीक आहे. आणि डोंट बॉदर अबाउट ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, कारण ॲरोमॅटिक कंपाऊंड्स नावं खूप इझी आहेत, जे कॉमन सिस्टीममध्ये तेच आय यू पी एस सीमध्ये, सो डोंट बॉदर अबाउट इट. सो पहिलं आपण स्टार्ट करूयात एच सी डबल बॉन्ड ओ एच. सो याचं कॉमन सिस्टीमचं नाव आहे, लक्षात ठेवा डायरेक्टली, नो ऑप्शन. हे आपण अल्कोहोलमध्ये बघितलेलं आहे, दॅट इज फॉर्मल डिहाइड. ठीक आहे, याचं म्हणजे ह्याचं नाव येतं, आय यू पी एस सीचं नाव येतं. आता किती कार्बन आहेत बघा, एकच कार्बन आहे, सो याचं नाव येईल मिथ, पॅरेंट नेम. बघा एकदा, इथलं अल्क झालेलं आहे आपल्याला मिथ. पुढे आपल्याला बघायचं आहे की कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, कार्बनमध्ये कुठला दुसरा अवेलेबलच नाही आहे, सो हा मिथेनच होणार आहे. ई निघून गेला आहे, ई निघाल्यानंतर इकडे बघा पुन्हा आता हा तिसरा तिसरा ग्रुप टाकायचा आहे, कोणी अवेलेबल नाही आहे, फक्त अल्डिहाइडच आहे, म्हणून याला आपण कम्प्लीट केला मिथेनल. सो मिथ एन अल, ओके. सो हे ना असं तयार झालेलं आहे. पुन्हा बघूयात सी एच थ्री सी ओ एच, याचं नाव अगेन कॉमन सिस्टीम, मगाशीच सांगितलं ॲसिटल्डिहाइड, जर का सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ आला तर. याचं नाव बघा आता, दोन कार्बन दिसत आहेत, वन, नंबरिंग विल ऑलवेज स्टार्ट फ्रॉम हिअर, गरज नाही आहे बट सांगते आहे. सी इकडचा एक आणि इकडे दोन, मग याचं नाव झालं इथ ए एन, कारण सी सीमध्ये सिंगल बॉन्ड आहे, ए एल. डबल बॉन्ड जर का सी सीमध्ये असेल, कार्बन कार्बनमध्ये असेल, तरच इन लिहायला जा. सी आणि ओमध्ये जर का डबल बॉन्ड असेल तर त्याचा काही फायदा नाही आहे, ओके. देन नेक्स्ट सी एच थ्री सी एच टू सी ओ एच, याचं नाव येणार आहे प्रोपिऑन अल्डिहाइड. नाव नीट बघा, प्रोपिऑन अल्डिहाइड, इट्स नॉट प्रोपेन अल्डिहाइड, इट्स प्रोपिऑन अल्डिहाइड. आणि याचं आय यू पी एस सी नाव येतं प्रोपेनल. नंबरिंगची गरजच नाही आहे, कारण अल्डिहाइडपासूनच सुरुवात होते, ॲज इट इज टर्मिनल कार्बन ॲटम. अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी, म्हणजे त्यांना स्वतःला डिनोट करण्यासाठी कधीही तुम्हाला नंबरिंगची गरज लागणार नाही. कार्बोक्सिलिक ॲसिड आलं की समजून घ्या तिकडूनच नंबरिंग होणार, अल्डिहाइड आलं की तिथूनच नंबरिंग होणार, ओके. पुढचं बघूयात आपण, ओके. पुढचं नाव आहे सी एच थ्री सी एच टू सी एच टू. आता मी सी एच ओ लिहिते, समजून घ्या की हा ग्रुप डायरेक्टली तुम्हाला सी एच ओ पण लिहिता येतो, ओके. या ग्रुपलाच तुम्ही डायरेक्टली सी एच ओ पण लिहू शकता. सो याचं नाव आहे ब्युटर अल्डिहाइड, ब्युटर अल्डिहाइड. बघा वाय येतो, तो एक्सपेक्टेड नाही आहे बट येतो. नेक्स्ट याचं नाव येतं ब्युटेनल, सिम्पली ब्युटेनल, ब्युट ए एन एल, ओके. सगळं कळलेलं आहे. आता पुढे आपण थोडंसं क्रिटिकलमध्ये जाऊयात. सी एच थ्री सी सी एच थ्री, आठवत असेल तुम्हाला काय सांगितलं होतं, ओके. तर यावेळेस सांगितलं होतं की समजा जर का हे असं आलं, दोन सी एच थ्री ग्रुप आले एकाच कार्बनला, तर त्याला आपण म्हणतो आयसो. सो नाव येईल आयसो ब्युटर अल्डिहाइड, ओके. आणि याचं आय यू पी एस सी बघा आता, लाईनमध्ये किती आहे टोटल, वन टू आणि इथे आहे तीन, सो वन टू थ्री, म्हणजे नाव काय झालं आपलं शेवटचं, प्रोपेनल. हे तर फिक्स आहे, कारण प्रोप ए एन एल, चेनमध्ये किती आहे तीन, अल्डिहाइड ग्रुप आहे त्याच्यामुळे झाला एल, आणि सिंगल सिंगल बॉन्ड आहे सगळ्यांमध्ये त्याच्यामुळे अन, दॅट इज एन, ओके. आणि नंतर अल्डिहाइडचा एल. आता सेकंड नंबरवरती कोण आहे, सी एच थ्री ग्रुप आहे, म्हणून आपण याला लिहिणार आहे टू मिथाईल प्रोपेनल. इझी, आय डोंट थिंक सो याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होता, ठीक आहे. आता थोडंसं पुढे जाऊयात, इथपर्यंत इझी आहे, तुम्ही पेंटेनल पण करू शकाल, नंतर काय ते निओ पेंटेनल वगैरे, बाकीचं सगळं सेमच आहे, शेवटी फक्त ए एल लागतंय, जे आपण अल्कोहोलमध्ये केलं तेच आहे. ओ एलच्या ऐवजी ए एल लागतंय, ओ एच ओ एचच्या ऐवजी, ज्या कार्बनला तुम्ही ओ एच लावला होता तिकडचा अजून एक एच काढून डबल बॉन्ड ओ करून मग एच लावा, ओके. म्हणजे तो सी एच ओ ग्रुप घेऊन मग पुढे कन्सिडर करा. सो आता आपण थोडंसं क्रिटिकल गोष्टींकडे जाऊयात, दॅट इज पहिला येतोय सी एच टू सी एच डबल बॉन्ड, दिसतोय का कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे, इकडे दोन हायड्रोजन झाले, हा सॅटिस्फाईड आहे आत्ता, याचे तीन सॅटिस्फाईड झाला आहे, एक राहिला आहे आणि त्याला आपण पुढे सी एच ओ लावतो, ठीक आहे. सो याचं डायरेक्टली कॉमन सिस्टमचं नाव आहे ॲक्रोलीन, ओके. इथे मे बी ई असू शकतो, आय ई आणि आयच्या आय गेस गडबड आहे, मला आत्ता कळत नाही आहे, ठीक आहे. तुम्ही समजून घ्या किंवा बघा नीट, ॲक्रोलीन ॲक्रोलीन झाल्यानंतर आय गेस आय आधी आहे नंतर ई आहे, सो ॲक्रोलीन ह्याचं कॉमन सिस्टीम नाव आहे का विचारू नका. त्यानंतर याचा आपण
आयुपीएससी बघूया, बघा किती कार्बन आहे, 3. ओके, सो 3 म्हणजे येणार आहे प्रोप. इन यायला हवाय, ऑब्वियस आता हा प्रोप इन आहे, प्रोप 2 इन का प्रोप 1 इन, कारण नंबरिंग कुठून करणार? तर आताच सांगितलं, नंबरिंग ऑलवेज स्टार्ट विथ अल्डिहाइड ऑर कार्बोक्झिलिक ऍसिड इफ दे आर प्रेझेंट. सो 1, 2, 3 म्हणजे डबल बॉन्ड किती वरती आला आहे, सेकंड वरती आला. सो आता आपण पहिलं हे लिहितोय, काय पहिला सफिक्स लिहितोय, दॅट इज सेकंड नंबर लिहितोय. सेकंड नंबर लिहिताना ई एन ई वाय एन ई लिहिताना नंबरिंगची गरज आहे, सो नंबरिंगची गरज आहे म्हणून आपण लिहिताना लिहितोय प्रोप 2 इन, आणि इकडचा ई काढून टाकलाय आणि इथे लागणार आहे एल. ठीक आहे, सो प्रोप 2 इन अल, इट इज द नेम ऑफ ॲक्रोलिन इन आयओपीएससी. ओके, पुढचं बघा, बुकमध्ये तुम्हाला डायरेक्टली सी एच ओ दिलाय, त्याचं स्ट्रक्चर काढून दाखवतंय. सो याला म्हणतात ऑक्झलडिहाइड, ऑक्झलडिहाइड. ठीक आहे, सो याचं नाव आहे बेसिकली, दोन आहेत, सो इथेन डायल, सिंपली इथेन डायल, म्हणून याचं नाव आपण डायरेक्टली लिहिलेलं आहे इथेन डायल, नो डाऊट. इथपर्यंत होते सगळे ॲलिफॅटिकचे तुमचे कंपाऊंड्स. यानंतर आपण स्टार्ट करूयात ॲरोमॅटिकचे. ठीक आहे, ॲरोमॅटिकचे पण इझी आहेत, कारण ॲरोमॅटिकचे तुमचे बऱ्यापैकी तेच आहेत जे तुम्हाला काय बरं कॉमन सिस्टीममध्ये आहेत. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूयात. आय गेस इथपर्यंत कोणाला काही डाऊट नव्हता. स्टार्ट करूयात एकदम बेसिक, एकदम म्हणजे एकदमच बेसिक, दॅट इज दिस इज बेन्झाल्डिहाइड इन बोथ द केसेस, आय यू पी एस सीमध्ये पण बेन्झाल्डिहाइड आणि कॉमन सिस्टीममध्ये पण बेन्झाल्डिहाइड. ओके, नो डाऊट. आता बघा पुढचा, पुन्हा बेन्झाल्डिहाइड घेतोय, बेन्झाल्डिहाइड तर मेन असणार आहे. आता इथे आपण लावतोय CH3, याला आपण म्हणायचो टोलवीन, एवढ्या पार्टला, दॅट इज बेन्झिन रिंगला CH3ला आपण टोलवीन म्हणायचो. आणि हा आहे ऑर्थो, सो याचं नाव आहे ऑर्थो टोलुअल्डिहाइड. ओके, आता ऑर्थो टोलुअल्डिहाइड म्हणजे यू आणि ए पुन्हा एकत्र नाही येऊ शकत, त्याच्यामुळे या एला काढून टाका, टोलुअल्डिहाइड. ओके, हे याचं नाव येईल ऑर्थो टोलुअल्डिहाइड. आणि याचं तुम्हाला जर का आय यू पी एस सी नाव बघायचं असेल तर आय यू पी एस सी नाव काय येईल बघा, अगेन CHOला प्रायोरिटी आहे, सो 1, 2. सेकंड बेन्झेनिकच्या सेकंड कार्बन ॲटम वरती मिथाईल आहे, म्हणून याचं नाव येईल टू मिथाईल बेन्झाल्डिहाइड, सिंपली टू मिथाईल बेन्झाल्डिहाइड. ओके, आता नेक्स्ट आपण बघूयात, हे आपण इथरमध्ये आत्ताच बघितलं होतं. इथे समजा असेल CHO आणि इथे असेल OH, तर सॅलिसॅलिक ॲसिड आपण बघितलं होतं, तर तसंच हे आहे सॅलिसल्डिहाइड. कोबेज रिॲक्शन, रिमर्टिमर रिॲक्शनमध्ये बघितलं होतं. सो सॅलिसल्डिहाइड हे याचं झालं कॉमन सिस्टीम नाव, आणि याचं येणार आहे आता पुन्हा तेच झालं आहे बघा, की आता अल्कोहोल ग्रुप आला, अल्कोहोल ग्रुप ला काय होणार आहे, आता प्रिफिक्स होणार आहे. तो प्रिफिक्स कोणत्या नंबरवरच्या कार्बनवरती आहे, 2, म्हणून याचं नाव येईल टू हायड्रॉक्झी बेन्झाल्डिहाइड, हे होईल याचं आय यू पी एस सी नाव. हा हायड्रॉक्झी का झाला, ओएल का नाही झाला, बिकॉज अगेन अल्डिहाइडला जास्त प्रायोरिटी आहे अल्कोहोलपेक्षा. इकडे बघा प्रायोरिटीमध्ये आपण काय केलं होतं, अल्कोहोलपेक्षा अल्डिहाइडला जास्त प्रायोरिटी आहे, त्याच्यामुळे जर का खालचे लोक आले तर वरच्या लोकांना त्यांना प्रिफिक्स म्हणून जावं लागणार आहे. ओके, आता नेक्स्ट बघा, असंच नंतर आपल्याला एक ॲसिड म्हणजे कंपाउंड येणार आहे, दॅट इज COOH, दॅट इज थॅलिक ॲसिड, तर याला आपण आत्ता म्हणणार आहे थॅलल्डिहाइड. पी सायलेंट आहे, लक्षात घ्या, थॅलल्डिहाइड इट जस्ट बेन्झिन बेन्झाल्डिहाइडला दोन्ही साईडला, याचं आय यू पी एस सी पण हेच आहे आणि कॉमन सिस्टीम पण हेच आहे, त्याच्यामुळे याचं आय यू पी एस सी लिहायची गरज नाही आहे. ओके, आता बघा लास्ट, कन्फ्यूज नका हो, हा कारण आपला बेन्झाल्डिहाइड नाही आहे, हा आहे सायक्लोहेक्झेनल्डिहाइड. ओके,
हा आहे सायक्लोहेक्सनल डिहाइड. सो याच्यामध्ये बिल्कुल कन्फ्यूज नका हो, हा आपला बेंझीन रिंग नाही आहे. ठीक आहे, सो हे होते आत्तापर्यंतचे आपले आयुपीएससी एज वेल एज कॉमन सिस्टम फॉर अल्डिहाइड. आता आपण पुढचं बघूयात, दॅट इज कीटोनसाठीच आहे. तुमच्या बुकमध्ये एकाच पेजवरती अल्डिहाइड आणि कार्बोक्झिलिक ॲसिड दिलं आहे, का केलं आहे तसं? कारण आणि नंतर मग दुसऱ्या पेजवरती कीटोन दिलं आहे, का केलं आहे तसं? बिकॉज कार्बोक्झिलिक ॲसिड आणि अल्डिहाइड बऱ्यापैकी सेम आहेत, बिकॉज त्यांच्यामध्ये ओचा फरक आहे. इकडे फक्त ऑइक ॲसिड लावायचं, इकडे अल्डिहाइड लावायचं आहे किंवा अल लावायचं आहे. सो बऱ्यापैकी सेम आहेत, म्हणजे त्यांचं जर का फक्त ते सिंगल आले कंपाऊंडमध्ये तर एक्झॅक्टली सेम नॉमेनक्लेचर आहेत, म्हणून त्यांनी ॲज इट इज तिकडे लावलेले आहेत, सो दॅट तुम्हाला कम्पेअर करता येईल. मी स्पेसिफिकली वेगवेगळं घेते आहे कारण मी आधी अल्डिहाइड किटोन्स घेते आहे आणि नंतर कार्बोक्झिलिक ॲसिड घेणार आहे. आपल्या बुकचा पॅटर्न पण असंच आहे, प्रत्येक वेळी कार्बोक्झिलिक ॲसिडचा नंतर दिलं आहे, अल्डिहाइड किटोन्सचे प्रिपरेशन आधी नंतर कार्बोक्झिलिक ॲसिड, पुन्हा फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये अल्डिहाइड किटोन्स एकत्र आणि मग पुन्हा कार्बोक्झिलिक ॲसिड, कारण बेसिकली अल्डिहाइड आणि किटोन्स हे एकमेकांचे भाऊच आहेत. भाऊ म्हणजे एकदम जेनेटिकली पण एकदम करेक्ट आहेत, फक्त पोझिशनचा फरक आहे, दॅट इज टर्मिनल अँड मिडल. ओके, सो अगेन वी आर डिस्कसिंग दॅट. नेक्स्ट आता आपण बघूयात कीटोन्स. आता बघा कीटोन्समध्ये काय होणार आहे. कीटोन्समध्ये आपण पुन्हा स्टार्ट करतोय. आता याच्यातला पहिला जो मेंबर आहे, बघा पहिल्या मेंबरला कंपल्सरी इकडे सी असायला लागणार, इकडे एकतरी सी असायला लागणार. सो हे स्टार्टिंगलाच होत आहेत CH3COCH3, दॅट इज याचं नावच सुरू होतं आहे प्रोपेनोन, दॅट इज याचं कॉमन सिस्टीमचं नाव आहे ॲसेटोन. बघा म्हटलं होतं ना CH3CO ग्रुप आला की ॲसिड टाकत जा, सो ॲसेटोन झाला आणि याचं नाव झालं प्रोपेनोन. नंबरिंगची गरज नाही आहे कारण हा एकच आहे. ठीक आहे, पुढचं बघा CH3COC2H5, तर याचं नाव होणार आहे इथिल, जसं आपण इथरला केलं होतं तसंच इथिल मिथिल किटोन. आणि याचं नाव काय होईल बघा कॉम आयुपीएससीमध्ये, याचं नाव होईल, याचं होईल अल्किल अल्किल किटोन आणि याचं आयुपीएससीमध्ये नाव होतं अल्केनून, अल्केन ओ एन ई. दिसतंय, हा आहे आपला सेकंड, हा आहे आपला थर्ड आणि हा आहे आपला फर्स्ट, दॅट इज नंबर ऑफ कार्बन. नंबर ऑफ कार्बन किती आहेत? 1, 2, 3, 4, म्हणजे हा झाला ब्यूट. सिंगल बॉन्ड आहेत सगळीकडे सी सीला, सो ब्यूटेन आणि ओन. आता याच्यामध्ये पण दुसरा वे नाही आहे, तुम्ही फार तर फार C2H5 इकडे लिहाल आणि CH3 इकडे लिहाल, सो इकडे पण वे आउट नाही आहे, ब्यूटेन ओन इज द ओनली वे. नेक्स्ट बघा CH3CO CCC आणि नंतर अजून एक लिहिते CH3CH2COCC, म्हणजे हेच पुन्हा CH2 आणि CH3 अँड दिस इज अगेन CH2 CH2 अँड CH3. किती आहेत? 1, 2, सॉरी नंबरिंग इकडून 1, 2, 3, 4 अँड 5, इकडे कुठूनही नंबरिंग करा 1, 2, 3, 4, 5. दोघंही पेंटच आहेत, ठीक आहे, पेंटेनच आहेत दोघंही. सो इथे पण पेंटेन, इथे पण पेंटेन, इथे पण ओ एन ई आणि इथे पण ओ एन ई. फरक काय? 2 ONE आणि इकडे असणारे 3 ONE. कळतं आहे तुम्हाला? इझी आहे. याचं नाव होईल, आता इथे आहे एनप्रोपिल आणि इथे आहे मिथिल. सो याचं नाव लिहिताना तुम्हाला पुन्हा आयुपीएससी कॉमन सिस्टीममध्ये तुम्हाला हे बघायला लागेल की अल्फाबेटिकली ऑर्डर ऑर्डरच्या अकॉर्डिंग कोण आधी येत आहे, आधी एनप्रोपिल येतो आहे का आधी मिथिल येतो आहे. सो ऑब्व्हियस आहे पहिल्यांदा येणार आहे मिथिल, सो मिथिल एनप्रोपिल किटोन आणि याचं नाव येणार आहे डाय इथिल, म्हणजे या साईडला बघतो आपण फक्त. आता या सीओला आपण कन्सिडर नाही करत आहे जसं आपण इकडे करतो नॉर्मली, की इकडच्या कार्बनला पण कन्सिडर करतो. सो इथे फक्त येणार आहे डायथिल किटोन, जसं ॲसेटोनचं नाव दुसरं आहे डायमिथिल किटोन. ओके, आता आपण नेक्स्ट बघूयात. हे झाले नॉर्मल जे की खूप इझी होते. आता आपण याच्या पुढचं जे बघतोय ते थोडेसे अवघड आहे, जे तुमच्या बुकमध्ये ते घेते मी. ठीक आहे, पहिला तुम्हाला आता त्यांनी हॅलोजनसोबत कनेक्ट करून दिलेला आहे. सो बघा CH2 CH2 अँड CH3. ओके, सो हा जो ग्रुप आहे, तर या ग्रुपमध्ये नंबरिंग कुठून होईल पहिल्यांदा? ऑब्व्हियस आहे इकडून होईल 1, 2, 3, 4, 5, 6.
ओके, सहा आहेत म्हणून तुम्हाला लिहायला लागेल हेक्स, कुठेही डबल बॉन्ड वगैरे नाही आहे, सो हेक्झेन. थ्री वरती आहे ओ एन ई, आणि हा फिक्स्ड प्रिफिक्स असल्यामुळे याचं काय होणार आहे, म्हणजे हे दोन फंक्शनल ग्रुप होते, याचा झाला थ्री ओ एन ई, आणि हा जो आहे तो टू वरती ब्रोमो आला आहे, म्हणून याचं नाव होईल टू ब्रोमो, टू ब्रोमो हेक्झेन थ्री वन, सो हे याचं नाव झालं. ठीक आहे, याचं तुम्हाला कॉमन सिस्टीम दिलं आहे, आय डोंट नो त्यांनी याचं कॉमन सिस्टीम का दिलं, बिकॉज एवढं क्रिटिकल तर त्यांनी आधी नव्हतं दिलेलं, बट आत्ता तुम्हाला दिलं आहे, क्रिटिकल नाही आहे, समजून घ्या. कॉमन सिस्टीममध्ये कधी पण अल्फा बीटा गॅमाने जातात, ओके, सो जसं आपण एन वगैरे बघतो तसंच इथे अल्फा बीटा वापरतात. या सीओला डायरेक्टली अटॅच जे कार्बन आहे त्याला आपण अल्फा कार्बन म्हणतो, म्हणजे हा पण अल्फा आहे आणि हा पण अल्फा, मग हे होतात बीटा कार्बन, मग हा पण होतो बीटा कार्बन, ओके. सो फंक्शनल ग्रुपला जो डायरेक्टली अटॅच आहे तो आहे अल्फा कार्बन, सो अल्फा कार्बनला ब्रोमो आहे, म्हणून इकडे नाव जाताना जातं अल्फा ब्रोमो, ओके. सो याचं नाव झालं अल्फा ब्रोमो. आता पुढे हा कन्सिडर करताना कसं केलं गेलं आहे की कीटोन आहे, कीटोनचा हा कुठला पार्ट आहे, एनप्रोपिल, हा कुठला पार्ट आहे, इथिल, सो अल्फा ब्रोमो इथिल हा पार्ट झाला एक, दिस इज द अल्फा ब्रोमो इथिल पार्ट, आणि हा आहे एनप्रोपिल, मग हा होईल एनप्रोपिल, आणि मग पुढे ॲज पर कीटो. कळतं, इझी आहे, फक्त दिसायला अवघड वाटतं, बट समजून घ्या अल्फावरती ब्रोमो म्हणजे ॲक्च्युली हा आहे इथिल एनप्रोपिल कीटोन, जो आपण वरती बघितला तोच, मिथिलच्या ऐवजी फक्त इथिल झाला आहे, बट इथिलमध्ये पण जो अल्फा कार्बन आहे त्याला ब्रोमो आला म्हणून अल्फा ब्रोमो. ओके, इझी होता, फक्त दिसताना डिफिकल्ट दिसला असेल. पुढचा जो ग्रुप घेतला आहे तो आहे CH3, मी तुम्हाला नीट ओपन करून देते आहे, CH3 डबल बॉन्ड, ओके, CH CO CH3, तर याचं नाव आहे मेझिटिल ऑक्साईड. ठीक आहे, याचं नाव आहे मेझिटिल ऑक्साईड, हा आपल्याला बघायचा आहे पुढे एकदम शेवटी, केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड किटोन्समध्ये बघणार आहे आपण हा पुन्हा, सो हा नीट एकदा बघून घ्या कसा नंबरिंग केला आहे. नंबरिंग इकडून पण होऊ शकते इकडून पण होऊ शकते, बिकॉज दोन वरती मिथिल ग्रुप आहे, दोन वरती CO आहे, बट प्रायोरिटी सेच, किटोनला प्रायोरिटी द्या 3 4 5. सो लॉन्गेस्ट चेनमध्ये आहेत 5, पेंट एन नाही येणार, इन येईल, इन किती वरती आलाय आता, 3 वरती आलाय, सो पेंट 3 इन, ओके. आता हा पेंट 3 इन आलाय, तर अजून कोण येणार आहे, हा म्हणजे सेकंड सफिक्स, म्हणजे हे आपण पहिल्या सफिक्स बद्दल बोललो, दॅट इज एन ई ई एन ई वाय एन ई बद्दल बोललो, आता ओ एन ई किती वर आलाय, 2 वरती, सो पेंट 3 इन 2 ओ एन ई, आणि चौथ्या वरती कोण आलाय, याला राहिला नंबर, सॉरी नाव नावात घ्यायचा, सो याला याला आपण म्हणणार आहे 4 मिथाईल, सो 4 मिथाईल पेंट 3 इन 2 1 हे याचं नाव होईल. ओके, जर का कळलं नसेल तर पुन्हा एकदा सांगते, 5 कार्बन आहे टोटल चेनमध्ये, 5च दिसतात, कसेही घ्या असं जरी घेतलं असं तरी 5च दिसले असते, म्हणून आला पेंट कंटिन्युअस चेनमध्ये. नंतर डबल बॉन्ड दिसतोय 3 वरती, म्हणून आला 3 इन. नंबरिंग इकडूनच का केली, कारण इकडून 2 वरती येतोय CH3 आणि इकडून 2 वरती येतोय किटोन, किटोनला जास्त प्रायोरिटी म्हणून इकडून नंबरिंग केली. बरं, तर 3 वरती इन दिसला म्हणून इन लिहिलं, नंतर शेवटचा सफिक्स कंप्लीट केला बाय ओ एन ई, दॅट इज 2 1, म्हणून तो 2 1 कंप्लीट झालेला आहे, आणि मग 4 मिथाईल प्रिफिक्स आहे म्हणून 4 मिथाईल. ओके, सो हे झाली आपली काय बरं किटोनची अर्धी नावं, अजून अर्धी नावं आहेत बघा. पुढचं त्यांनी दिलेलं आहे CH3 CO CH2 अगेन, सॉरी अगेन CO CH3, तर बघितलं तर 1 2 3 4 5 5 1 2 3 4 5, ओके 5च आहेत, तुम्हाला बुकमध्ये 6 दिले आहेत, मी पण 6 घेते, फरक नसता पडला, पण ठीक आहे. बरं, याचं डायरेक्टली एक त्यांनी IUPAC नावच दिलेलं आहे, बघा काय कॉमन सिस्टीमचं नावच नाही आहे. 1 2 3 4 म्हणजे आता इकडून गेलं तर 1 2 3 वरती येतं आणि इकडून 1 2 वरती येतं, म्हणून ऑब्व्हियसली नंबरिंग इकडून 2 3 4 5 6, सो 1 2 3 मधला हा 2 आणि हा 4 वरती किटोन ग्रुप दिसतोय 2 वेळा, सो डाय ओन तर येणार, DI फॉर डाय आणि ओ एन ई किती किती वर आहे, 2 आणि 4 वर आहे, सो 2 4 DI ONE, बट इथे कोण आहे, सहाचा, सहाचा कोण असतो, हेक्झेन,
सो हेक्झेन 2,4-डाय-ONE. ओके, हे झालं IUPAC नाव. ओके, आता नेक्स्ट अजून एक शेवटचा ॲलिफॅटिकमधलं दिलं आहे त्यांनी. हां, हे काइंड ऑफ वेगळं आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला कळेल एक्झॅक्टली की कोण सफिक्स आहे, कोण प्रिफिक्स आहे आणि कोण का असं करतं आहे. ठीक आहे, तर हा दिसत असेल तुम्हाला अल्डिहाइड ग्रुप आणि हा दिसत असेल कीटोन ग्रुप. नंबरिंग विल ऑलवेज स्टार्ट फ्रॉम अल्डिहाइड 1, 2, 3, 4. सो फिक्स झालं ब्यूट तर येणारच आहे, बरोबर. याचा फक्त अगेन IUPAC नाव आहे, कॉमन सिस्टीम नाही आहे. ब्यूट सगळे सिंगल बॉन्ड आहेत, सो ब्यूटेन नल पण आला. आता किटोनचं काय कराल तुम्ही म्हणाल, इथेच टाकलं असतं ना. ब्युटेन झाला नंतर 3-ONE टाकायचं आणि अल करून टाकायचं, तर असं नाही होत. दोन सफिक्स इकडे येऊ नाही शकत. या किटोनला प्रायोरिटी लेस आहे. बघा, किटोनला प्रायोरिटी लेस आहे. किटोनच्या वरती म्हणजे किटोनच्या हायर ग्रुप कोण आहे, दॅट इज किटोनपेक्षा भारी ग्रुप कोण आहे, अल्डिहाइड. सो अल्डिहाइडला जास्त प्रायोरिटी येईल आणि अल्डिहाइडला जास्त प्रायोरिटी आल्यामुळे तो सफिक्स बनेल आणि किटोनला प्रिफिक्स बनायला लागेल आणि किटोनचा प्रिफिक्स बनतो 3-ऑक्झो. ओके, सो 3-ऑक्झो ब्युटेनल हे याचं झालं प्रिफिक्स, सॉरी IUPAC नाही. ओके, हे झालं आत्तापर्यंतचं आपलं कोणते ग्रुप्स, ॲलिफॅटिकचे ग्रुप. आता थोडेसे ॲरोमॅटिक घेऊयात, विच इज अगेन व्हेरी इझी. हे मगाशीच घेतलं होतं मिक्स्ड इथरमध्ये, दोन फिनिल ग्रुप लावलेत COला. सो याचं नाव येतं डायफिनिल किटोन, सिंपल नाव आहे डायफिनिल किटोन. किंवा IUPAC येतो बेन्झोफिनॉन. सो याचं नाव येतं बेन्झोफिनॉन. कॉमन सिस्टीममध्ये पण बेन्झोफिनॉन मिळू शकतो, बट डायफिनिल किटोन इज व्हेरी इझी. ओके, नेक्स्ट आता आपण बघूयात मिक्स्ड इथरचा पार्ट, दॅट इज समजा असेल CO CH3. याची दोन्ही नावं सेम आहेत. दिस इज म्हणजे एक ॲसिड ग्रुप आहे आणि एक दुसरा फिनिल ग्रुप आहे, म्हणजे एक मिथिल ग्रुप आहे आणि एक फिनिल ग्रुप. सो याचं नाव येऊ शकतं मिथाईल फिनाईल किटोन, कारण मिथिल आणि फिनिल आहे म्हणून. सो याचं नाव येईल मिथिल फिनिल किटोन. किंवा याचं डायरेक्टली IUPAC नाव येतं ॲसिटोफिनोन. जसं बेन्झोफिनॉन तसं ॲसिटोफिनॉन, पुन्हा तेच वर्क झालेलं आहे. बघा की आपण काय केलं, ॲसिड वापरलं बिकॉज ऑफ CH3CO. ओके, नेक्स्ट बघा, दिस इज अगेन थोडासा ट्रिकी. इकडे त्यांनी फक्त स्लॅश काढलं. आधी मी तुमच्या बुकमध्ये जसं केलं आहे तसं करून दाखवते, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की एक्झॅक्टली काय होतं. तर इथे जी लाईन आहे दॅट कन्सिडर्ड ॲज CH3. ओके, सो याचं नाव काय बघा, इथून नंबरिंग होणार अल्डिहाइडपासून, ऑब्व्हियस आहे. हा 1 ग्रुप आहे बरं का, हे अजून एक नाहीतर तिसरा समजाल. 2, 3 आणि मग इथे येणार आहे 4. सो 1, 2, 3, 4. 2 वरती क्लोरो आहे, 2 क्लोरो. 4 वरती मिथाईल आहे. अल्फाबेटिकली ऑर्डर ऑटोमॅटिकली झाली, 2 क्लोरो 4 मिथाईल. आणि हा आहे किटोनचा ग्रुप. सो याचं नाव येणार आहे, सॉरी याच्यामध्ये हे नाही आहे, हा पार्ट नाही आहे. सो बघा आता 2 क्लोरो 4 मिथिल सायक्लो हेक्झेन नो. ऑटोमॅटिकली हा जो ONE आहे तो 1 वरती आला आहे. सो तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सायक्लो हा बेन्झिन रिंग नव्हता, सायक्लो हेक्झेन नो. ओके, सो ONE फॉर किटोनचा ग्रुप आहे इथे आणि सायक्लो फॉर चेन स्ट्रक्चर आहे, विदाउट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आहे, त्याच्यामुळे हेक्झेन, सायक्लो हेक्झेन नो 2 क्लोरो 4 मिथिल. ओके ओके, दिस वॉज इझी. आता आपण बघूयात कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिड बऱ्यापैकी, म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या बुकमध्ये तरी एकाच पेजवरती दिलं आहे कार्बोक्झिलिक ॲसिड आणि अल्डिहाइड. तुम्ही डायरेक्टली कम्पेअर करू शकता. तुम्ही डायरेक्टली एक लाईन घ्या आणि एक लाईनमधून पूर्णचं वाचायला सुरुवात करा त्या टेबलमध्ये, तुम्हाला इझिली कळेल. ओके, मी पण इथे बऱ्यापैकी जवळपास फास्ट घेणार आहे, कारण याच्यामध्ये असं काही आता वेगळं राहिलेलं नाही आहे. इन्स्टेड ऑफ HOH आणि त्याच्यामुळे ऑइक ॲसिड एवढाच फरक पडला आहे दोन्हीकडे, कॉमन सिस्टीम ॲज वेल ॲज IUPAC. तर याचं बघून घ्या. कॉमन सिस्टीममध्ये होतं फॉर्मिक, आता प्रत्येक ठिकाणी ॲसिड लावणं इम्पॉर्टंट आहे दोन्हीकडे, ट्रिव्हियल नेम किंवा कॉमन सिस्टीम आणि IUPAC सुद्धा. इथे याचं नाव होईल मिथ, एक कार्बन AN आणि ऑइक. सो मिथेनॉइक ॲसिड. नेक्स्ट बघा, इथे असणारे CH3COOH. आता डायरेक्टली या COOHचा COOH डायरेक्टली लिहिते, याचं नाव येतं ॲसिटिक ॲसिड.
आणि याचं नाव होतं इथेनॉइक ॲसिड. ओके, इझी आहे, काही जास्त एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. अगेन CH3CO ग्रुप आहे, CH3CH2COOH, दॅट इज प्रोपिओनिक ॲसिड. इथे नीट लक्ष द्या, प्रोपिओनिक, आणि इथे येणार आहे प्रोपेनॉइक. हा IUPAC आहे, हा IUPAC 9 आहे. ओके, किंवा याला याला कॉमन सिस्टीममध्ये नका लिहू. नेक्स्ट बघा, CH3CH2CH2COH, दॅट इज एन ब्युटायरिक ॲसिड. याचं नाव येतं ब्युटेनॉइक ॲसिड, सिम्पली. ओके, आता बघा, जर का मी हा CH3 ट्वाईस जसा तुमच्या बुकमध्ये लिहिला आहे, त्याला ओपन केल्यानंतर तो असा दिसेल, आणि मग जर का लिहिलं CH3CH CH3COH, तर याचं नाव येतं आयसोब्युटायरिक ॲसिड, आणि याचं IUPAC मधलं नाव येईल बघा 1 2. नंबरिंग विल ऑलवेज स्टार्ट फ्रॉम COH ग्रुप, सो 2 वरती मिथाईल ग्रुप आहे आणि हा 3 आहे, सो येणार आहे शेवटी प्रोपेनॉइक. नो डाऊट, प्रोपेनॉइकच येईल, आणि इथे येणार आहे 2 मिथाईल. सो नाव काय आलं? 2 मिथाईल प्रोपेनॉइक ॲसिड. ओके, नेक्स्ट आता आपण बघतोय, हे झाले मेन, दॅट इज व्हेरी बेसिक, जे आपण अल्डी हॅलाइड आणि किटोनमध्ये पण शिकलेलो आहे. याच्या पुढचं बघा आता, आता याच्या पुढे आपल्याला आहे, जसं आपण ॲक्रोअल्डिहाइड शिकलो होतो तसं इकडे काय येतं आहे बघा, CH2 डबल बॉन्ड CH COH. दिसतं आहे, 4 बॉन्ड सगळ्याचे कम्प्लिटली सॅटिस्फाय झालेले आहेत. याचं नाव येतं, आपण अल्डिहाइडमध्ये ॲक्रोलिन शिकलो होतो, याचं नाव येतं अक्रॅलिक ॲसिड. ओके, सो अक्रॅलिक ॲसिड, आणि याचं नाव काय येतं बघा, इथे काय नाव येईल, 3 कार्बन दिसत आहेत, 1 2 3. सो दिस इज प्रोपेनॉइक ॲसिड, सॉरी प्रोप आणि ऑइक ॲसिड तर येणार आहे, बट एनच्या ठिकाणी इन येणार आहे, आणि तो इन सेकंडवर आहे, सो प्रोप 2 इन ऑइक ॲसिड. ओके, आणि एवढंच नाव येईल, प्रोप 2 इन ऑइक ॲसिड. हे याचं झालं काय बरं, IUPAC नाव. अजून एक क्रिटिकल होतं, जे आपण ऑक्झलडिहाइड म्हटलं होतं, ते इकडे असणार आहे ऑक्झॅलिक ॲसिड. आता मी कसंही लिहिलं तरी चालेल, इकडे डबल बॉन्ड OH कसंही लिहा. सो याचं नाव येतं ऑक्झॅलिक ॲसिड, आणि याचं IUPAC मध्ये काय येईल, इथेन, सिंगल बॉन्ड आहे, इथेन डायऑइक ॲसिड. ओके, सो याचं नाव आलं आहे इथेन डायऑइक ॲसिड. ही होती आपली ॲलिफॅटिकची नावं. आता आपण बघूयात ॲरोमॅटिकची नावं, विच इज अगेन व्हेरी इझी, स्टार्टिंग विथ बेन्झॉइक ॲसिड. इझी वाटतं आहे, बेन्झॉइक ॲसिड, कॉमन सिस्टीम IUPAC दोन्ही सेम आहे, सो दिस इज बेन्झॉइक ॲसिड. आता याच बेन्झॉइक ॲसिडला जर का मी एका याला OH दिला, तर हे आधीच आपण बघितलेलं आहे, दॅट इज सॅलिसायलिक ॲसिड. लास्ट चॅप्टरमध्येच आपलं झालेलं आहे, दॅट इज सॅलिसायलिक ॲसिड. याचं नाव येईल 1 2. 2 वरती हायड्रॉक्झी ग्रुप आहे, म्हणून याला आपण लिहिणार आहे 2 हायड्रॉक्झी बेन्झॉइक ॲसिड. ओके, सेम जर का OHच्या ऐवजी जर का असेल CH3, तर याला आपण काय लिहू, याला आपण इथे म्हणणार आहे ऑर्थो टोल्युइक. जसं तिकडे पण आपण केलं होतं अल्डिहाइडमध्ये, हा टोल्विन असतो CH3 ग्रुप. CH3 ग्रुप जर का असेल तर टोल्विन, आणि हा ऑर्थो साईटला आहे, म्हणून ऑर्थो टोल्विक, किंवा याला म्हणता येईल 2 मिथाईल बेन्झॉइक ॲसिड, जस्ट लाईक अबव, जिथे आपण हायड्रॉक्झी लिहिलं. हायड्रॉक्झी का लिहिलं, कारण हा प्रिफिक्स म्हणून जातो, बिकॉज ऑफ COH इज अ मेजर ग्रुप, म्हणजे प्रायोरिटाईज ग्रुप. आता आपण सपोज जर का फक्त इथे असं लिहिलं, तर हा बेन्झिन नाही आहे, तो हा काय, सायक्लो हेक्झे नॉइक ॲसिड. ओके, आणि अजून एक मधला राहून गेला माझ्याकडून, हा जर का असेल असा, बेन्झिनला जर का 2 COH ग्रुप लागले, तर याचं नाव डायरेक्टली येतं, पी सायलेंट आहे हा, थॅलिक ॲसिड. ओके, पी सायलेंट आहे, इट इज ओनली थॅलिक ॲसिड. सो हे होते आपले कार्बोक्सिलिक ॲसिड. नॉमेनक्लेचर पुन्हा एकदा नीट सांगते, नॉमेनक्लेचर एकदम नीट करा, जर का काही कळलं नसेल तर पुन्हा सांगा. याच्यामध्ये काही न कळण्यासारखं नव्हतं, अल्डिहाइडच्या ऐवजी फक्त आपण ऑइक ॲसिड लिहिलेलं आहे, बाकी काहीच डिफरंट नाही आहे. ठीक आहे, सगळ्याचं एकदम नीट करा IUPAC. आज मी तुम्हाला खूप, म्हणजे या सेशनमध्ये खूप प्रॉपरली सांगितलं आहे की IUPAC बनतं कसं, कारण हे आपण अल्डिहाइड किटोन्स वगैरे झालं की जे आपण शेवटची रिव्हिजन करणार आहे पूर्ण ऑर्गॅनिकला घेऊन,
अल्डिहाइड झाल्यानंतरच कळणार आहे आपण अल्डिहाइड किटोन्स कार्बोक्झिलिक ऍसिड. या लेसनच्या एंडला आपण सगळ्याचं एकदम रिव्हिजन करणार आहे, सगळ्याच्या प्रिपरेशन बघणार आहे, सगळ्याच्या केमिकल रिॲक्शन एकदम शॉर्टमध्ये बघणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला नॉमेनक्लेचर येणं हे मस्ट आहे. ओके, सो पुन्हा एकदा अंडरलाईन करून सांगते, बिफोर फिजिकल रिॲक्शन, बिफोर फिजिकल प्रॉपर्टीज, प्रिपरेशन रिॲक्शन, केमिकल रिॲक्शन, गो फॉर नॉमेनक्लेचर फर्स्ट अँड देन गो फॉर रिॲक्शन्स. इफ यू आर नॉट शुअर अबाउट नेम्स देन प्लीज मेक मेक इट शुअर बाय प्रॅक्टिसिंग रिवायझिंग ऑल द टाईम, एव्हरी टाईम, वेन एव्हर यू टेक सीट, दॅट इज 30 मिनिट्स अ डे. ओके, थँक्यू.